केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुण्याच्या महिला आणि बाल विकास आयुक्तालयाच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आला आहे। खासगी, सार्वजनिक, कार्यालयीन, सांस्कृतिक अशा कोणत्याही स्तरावरील क्षेत्रात हिंसेला बळी पडलेल्या महिलेला आधार देऊन तिच्यावर होणाऱ्या हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं काम या वन स्टॉप स्टे सेंटरच्या माध्यमातून करण्यात येतं। या सेंटरमध्ये पीडित महिलेला मानसिक आधार, निवासाची तात्पुरती सोय, कायदेविषयक मार्गदर्शन, पोलीस ठाणे संबंधित सेवांची माहिती, वैद्यकीय सेवा, मनोसामाजिक समुपदेशन, तात्काळ मदत आणि सुटकेसंदर्भात कार्यवाही अशा सेवा दिल्या जातात। हिंसाचार किंवा अत्याचार झालेल्या महिलांना या केंद्रामार्फत तात्काळ दिलासा देण्याचं काम या सेंटरच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जेवढे अॅक्च्युअल हॅरॅसमेंट असो या त्यांच्या वर्कप्लेसमध्ये त्यांना कुठलाही प्रकारच्या हॅरॅसमेंट आहे, डोमेस्टिक व्हायलन्सच्या त्यांना काही अफेक्ट असेल, तर असे सगळे महिलांना या पोस्को ऍक्ट खाली गुंडाबलीच्या या सायबर क्राईमच्या नंतर गर्भलिंग निदानच्या आणि बलात्काराने पीडित असलेले आणि कौटुंबिक हिंसाचार मारहाण असा विविध प्रत्येक जो महिलांविषयी असलेले सगळे कायदा खाली तुम्हाला सल्ला पाहिजे, त्याच्यात काही प्रकारच्या तुम्हाला वैद्यकीय उपचार पाहिजे या पोलिसांच्या सल्ला पाहिजे हे सगळे आपण एका छताखाली उपलब्ध करून देते। एखादी महिला जिल्ह्यामध्ये रात्री 11 वेळा तिला कशाची गरज लागत असेल कुठल्याही सेवेची, म्हणजे वैद्यकीय सेवा असेल, सामाजिक सेवा असतील किंवा समुदेशनासारख्या काही सेवा असतील, तर त्या सेवा पुरवण्यासाठी म्हणून वन स्टॉप सेंटर हे एका छताखाली ह्या सगळ्या सेवा देण्यासाठी बांधील असतं। अशी ही एक अत्यंत चांगली अशी सेवा आपण देतो।